मी तर फार त्याच्या बाबतीत संवेदनशील आहे आणि पर्टिक्युलर आहे. चुकीचं काम करणाऱ्याला कोणालाही सोडायचं नाही. आता आधार लिंकिंग तरी आपल्याकडे खूप कमी आहे. ते जरा आपापल्या भागातल्या दुकानदारांना भेटा. दुकानदारांचं प्रतिनिधी कोण आहे? दुकानदारांचं. तर त्यांना एनकरेज करायला पाहिजे कारण आपल्याकडे कमी आहे. 80% खाली येतच काम नाही. मी आता राज्यभर फिरतो. नांदेड सारख्या शहरांनी आणि जिल्ह्यांनी 100% केलं. 100%. यातनं काय होणार आहे की जे बोगस रेशन जात होत आणि काळा बाजार होता तो रोखणार आहे. आणि आपल्याला आता वेळेला काय होतं की आपल्या माणसांना त्यातला अधिकार माहीत नसतो आणि मग प्रॉब्लेम येतो. किंवा संपर्क करायचा असतो किंवा आता एखाद्या बोर्डवर आपण गेलो, समजा अधिकारी यायला वेळ लागले, त्याच्या आतच तो बोर्डवर मधला माल हलवतो, मग पोलिसाला लगेच जवळच्या बोलून आपण थांबू शकतो की बा हे असं असेल त्याचा माल इथे थांबा. हा याला तर सगळ्यात माल लपवत होईल, त्यावर रिपोर्ट घेताना काहीच नाही सापडणार त्याच्यात. आपला रोल नेमका काय या सगळ्या ह्याच्यामध्ये अधिकृत त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. पण ते काय काय अधिकार आहेत हे थोडस समजून घेतलं पाहिजे. अधिकार चांगले आहेत, खूप काम करत आहे, तर चांगलं काम आहे हे. त्याच्यामध्ये एक काम आपल्याला असं करावं लागेल. आज आपली पहिलीच बैठक आहे कारण मुद्द्यावरून बोलून आपण त्याचं 22,55,707 एवढ्या लाभधारकांचा आधार राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. राज्य सरकार असं म्हणणं आहे की इतर जिल्ह्यात फोन सुद्धा असे मागणी येत आहे. सर्वांबद्दल आम्ही सोबतच निर्णय घेऊ. हे 6.5 लाख 9 जण आमचे कमी झाले तर आम्ही सुद्धा 85% बोलूया. कोणाकडे प्रस्ताव आहे हा? सर्वांना आम्ही कसे पोहोचतो आहे, आम्ही काय काय एक्सरसाइज केलं आहे, लोकांना किती संधी दिली आहे आणि लोकांचं आणि त्याच्यानंतर माल जास्त